नमस्कार, आजचे बातमीपत्र। बारामती तालुक्यात जनता कर्फ्यू उद्यापासून लागू। जनलोक टाइमचे बारामती प्रतिनिधी धनंजय माने यांनी दिलेल्या माहितीनुसार बारामतीमधील कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस 100 पट्टीमध्ये वाढत असताना संपूर्ण बारामतीकरांसाठी ही चिंतेची बाब बनलेली आहे। त्यातच एकूण रुग्णांची संख्या ही 1000 पार केव्हाच गेलेली आहे। त्यातच भारतातील सर्वाधिक जास्त गतीने कोरोनांची रुग्णांची संख्या वाढणारा जिल्हा म्हणून पुणे जिल्हा आता प्रसिद्ध व्हायला लागला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमधील यंत्रणा काहीशी विस्कळीत झाली आहे की काय, असा प्रश्न अनेकांना पडायला लागला आहे। एकेकाळी बारामती पॅटर्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीमध्येच कोरोना रुग्णांची संख्या ही 100 पटीने वाढायला लागली आहे। वयाचे गांभीर्य लक्षात घेऊन 14 जनता कर्फ्यू उद्यापासून म्हणजे सोमवार दिनांक 8 सप्टेंबरपासून मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहे। तसेच वेगवेगळे कोविड केअर सेंटरसुद्धा उभारण्यात आले आहेत। यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही सेवा चालू राहणार नाहीत, अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली आहे। नमस्कार, जनलोक टाईम्समध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। खरं तर कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगाला वेळचा घातलेला आपण बघतो आणि त्यामध्येच आपला महाराष्ट्रसुद्धा काही अपवाद नाही आणि यामध्ये पुणे जिल्हा हा संपूर्ण भारतामध्ये जास्तीत जास्त गतीनं कोरोनाची संख्या वाढणारा जिल्हा म्हणून आता प्रसिद्ध व्हायला लागला। त्यातच उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजितदादा पवार यांच्या बारामतीमध्ये सुद्धा अतिशय सतर्कता घेतली जाते आहे आणि 14 जनता कर्फ्यू इथं लागू केलेला आहे आणि एक वेगळं वातावरण थोडंसं आपल्याला बघायला मिळतं। लोकसुद्धा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत। आपण काही प्रतिक्रिया जाणून घेऊयात किंवा हा कर्फ्यू नेमका कशा पद्धतीने लागू केलेला आहे, कशा पद्धतीनं काळजी घेतली जाते, अत्यावश्यक सेवा फक्त चालू आहेत। माझ्यासोबत आहेत किरणदादा गुजर जे राष्ट्रवादी काँग्रेसचे अत्यंत दादांचे निकटवर्ती आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। दादा, नेमकी काय परिस्थिती आहे बारामतीमध्ये? भयानक परिस्थिती आहे। बरं, तुम्ही जर पाहिलं असेल यापूर्वी बारामती आपली शून्यावर आली होती, पण त्याच्यानंतर मात्र लॉकडाऊन उघडलं, व्यापारपेठ उघडली आणि दुर्दैवाने जी संख्या वाढत गेली आज जवळजवळ रोज 100 ते 125 पेशंटवर सापडत आहेत। ही अत्यंत चिंतेची बाब आहे, कारण बारामतीची जर आपण रुग्ण ॲडमिट करण्याची कॅपॅसिटी पाहिली तर ती आता अपुरी पडत आहे। म्हणून हा लॉकडाऊन घेण्याशिवाय कुठलाही पर्याय समोर दिसत नव्हता। लॉकडाऊन 14 आहे, लॉकडाऊनने त्याला म्हणणार नाही तर याला जनता कर्फ्यू म्हणणार। या जनता कर्फ्यूमुळं एक होईल की हा जो मोठ्या प्रमाणावर एकमेकाशी संपर्क वाढतो आहे त्याच्यामुळं फैलाव होतो आहे, त्याला आळा बसेल, तोळा बसल्यामुळं रुग्णांची संख्या कमी होईल। माझ्या आजच्या आपल्या प्रसारमाध्यमाच्या निमित्ताने बारामतीकर तालुका आणि सर्व जनतेला विनंती की अत्यंत विनम्रपणे मी आपल्याला सांगू इच्छितो की आता हीच वेळ आहे की जर आपण याच्यामध्ये कोणाला मास्क लावून त्या ठिकाणी वावरलं पाहिजे, सॅनिटायझर वापरलं पाहिजे आणि आता या जनता कर्फ्यूमध्ये आपण घराबाहेर नाही पडलं पाहिजे, कारण ते जर आता आपण पडलं तर हा फैलाव थांबायला कुणी रुकू शकणार नाही। म्हणून आता ही एकदम क्रिटिकल पोझिशनमध्ये संधी आहे आणि त्यांनी सर्वांनी त्याचा वापर करावा अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे। धन्यवाद दादा। एकंदरीतच लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम असा आहे की 7 कर्फ्यू आहे, त्या 7 परिस्थितीनंतर कोणा 7 नाही, हा काही मंडळींनी स्वयं घोषित केलेला कर्फ्यू आहे। कारण आपण इन्क्युबेशन पिरियड बघितला तर तो 14 असतो। 14 तुम्ही पब्लिक एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आला तरच साखळी तुटते। 7 हे याकरता घेतले, पण आपण प्राणसाहेबांचं निवेदन बघितलं असेल, परिस्थिती बघून पुढील निर्णय घेतला जाईल। जर बारामतीकराच्या सुदैवाने आपल्याला 7 जर परिस्थिती कंट्रोलमध्ये आली तर याच्यामध्ये जनता कर्फ्यू वाढवण्याची कुणाची इच्छा असणार नाही, परंतु दुर्दैवाने जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर मात्र 14 इन्क्युबेशन पिरियड पूर्ण होईपर्यंत हा जनता कर्फ्यू करावाच लागेल असं माझं काम होतं। धन्यवाद दादा। खरं तर बारामती पॅटर्न हा पूर्वी पण राबवलेला होता आणि इथून पुढेही तो बारामती पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतोय। निश्चितपणे ही कोरोनाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वांचे प्रयत्न हे फायदेशीर ठरतील। धन्यवाद। जनलोक टाइम्स बारामती, धनंजय माने।